गोष्ट आहे. शेवटी मंत्रिमंडळाचा विस्तार होतो त्यावेळेस प्रत्येकाला वाटत असतं आपल्याला संधी त्या ठिकाणी मिळावी, आणि त्याच्यामुळं त्यांची जे काही मनामध्ये भावना होत्या त्या काही कुठल्या चुकीच्या होत्या असं समजण्याचं काही कारण नाही. आणि एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून आणि कुटुंबाचे प्रमुख या नात्याने पवारसाहेब हे सगळं कामकाज बघत असतात, आणि तशा पद्धतीनं ही सगळी चर्चा झाली. आज वर्षाचा शेवट आहे, 2019 शेवट त्या निमित्तानं चांगला झाला, आणि उद्याच नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्षाची सुरुवात देखील त्या निमित्तानं चांगली होतीये, आणि ते वर्ष सर्व जनतेला सुखाचं समृद्धीचं आनंदाचं भरभराटीचं जावं अशा प्रकारची मी हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना देतो. आणि ज्यावेळेस चर्चा होती ही घरातली चर्चा आहे, घरातली चर्चा काही सगळीकडं सांगत वेशीवर टांगायची नसते, आणि त्याच्यामुळं वडीलचीच्या नात्याने साहेबांनी चार गोष्टी सांगितल्या. कधी कधी आम्ही लोक काही हट्ट करत असतो, परंतु तो हट्ट कुठपर्यंत एखादी गोष्ट कुठेपर्यंत आणायची कुठपर्यंत आणायची याला मर्यादा असतात, आणि त्या पद्धतीनं एक सकारात्मक दृष्टिकोन प्रकाश रावांनी या ठिकाणी घेतला, आणि हा विषय आता संपला.